निप्पाणी पालिकेची सर्वसाधारण सभा अर्ध्या तासातच गुंडाळली. येथील नगरपालिकेची सभा 7 महिन्यानंतर शुक्रवारी सकाळी पार पडली. यावेळी मागील सभेच्या प्रोसिडिंगला मंजुरी देण्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यावरून सभेत गोंधळ उडाला. त्यानंतर सत्ताधारी गटाने सर्व विषय मंजूर म्हणत केवळ अर्ध्या तासातच सभा गुंडाळली, तर विषय पत्रिकेवरील विषयावर चर्चा करण्यास संधी न दिल्याचा आरोप विरोधी गटाने केला. त्यानंतर दोन्ही गटातर्फे बैठक घेऊन परस्पर विरोधी भूमिका मांडल्या. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष जयवंत भाटले तर व्यासपीठावर मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले, सभापती राजू गुंदेशा यांची उपस्थिती होती. प्रारंभी नगरपालिका आयुक्त जगदीश फुलगेजी यांनी स्वागत केले. त्यानंतर शरद सावंत यांनी विषय पत्रिकेवरील वाचन केले. मागील सभेचा वृत्तांत वाचताना खासगी लेआउटमधील प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. यावेळी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी विरोधी गटनेते विलास गाडीवडर यांच्या प्रश्नावरून माहिती समजून घेतली. शिवाय त्यांनी 3 वर्ष मागील प्लॉट विकसित करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चाही झाली आहे. पुढील काळात असे प्लॉट विकसित न करणाऱ्यावर कारवाई करता येईल असे सांगितले. याशिवाय 24 तास पाणी योजनेसंदर्भातही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. यावेळी आयुक्त जगदीश फुलगेजी व नगराध्यक्ष फाटले यांनी तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून जैन इरिगेशनच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन शहरवासियांना 24 तास पाणी देण्याबाबत कटिबद्ध असल्याचे सांगितले. शहरात 24 तास पाणी योजना 100% कार्यान्वित नसताना मीटरनुसार वीज बिल का, असा प्रश्नही विरोधकांनी केला. विधवा मातांचा सन्मान व्हावा यासाठी ठराव करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. त्यामधून शहरात वाचनालय आणि गव्हाण येथे ज्ञान मंदिर उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी या विषयाला मंजुरी दिली. काही विषय किरकोळ विषय वगळता विरोधकांनी अनेक विषयांना विरोध नोंदविला. एकंदरीत 7 महिन्यानंतर झालेली सभा गोंधळामुळे घाई गडबडीत अटोपती घेण्यात आली. सभेस उपनगराध्यक्ष नीता बागडे, नगरसेवक सद्दाम नगराजी, संतोष सांगावकर, संतोष माने, दीपक पाटील, उदय नाईक, सुजाता कदम, प्रभावती सूर्यवंशी, रंजना इंगवले, उपासना गारवे, दीपाली गिरी, सोनल कोटडिया, अरुणा मुदकुडे, सोनाली उपाध्ये, विरोधी गटाचे नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार, संजय सांगावकर, डॉक्टर जसराज गिरे, शेरू बगेगर, डॉक्टर जसराज गिरे, शेरू बडेघर, दत्ता नाईक, शौकत मनेर, संजय पावले, अनिता पटाडे, शांती सावंत, दिलीप पटाडे, अनिस मुल्ला यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. केलेला आहे ठराव ह्या लेआउटला मालकांच्या कडूनच करून घ्यावा, अन्यथा ह्या विषयाला आमचा विरोध आहे, विरोध नोंदवून घ्यायचा आणि लिखित असा यायला पाहिजे. विरोध कोणाकोणाचा आहे त्याला हात वर करा. बघून ज्यांचं सहमत आहे त्यांनी संपूर्ण घ्या, ज्यांच्या जाणार विरोध करते विरोध करून. पाणी चालू पाणी पाणी चालू आहे. ಜೈನ್ ಇರಿಗೇಷನ್ ಆಮೇಲೆ ಮುನ್ಸಿಪಾಲಿಟಿ 3 ಕೂಡ್ಕೋಬೇಕು. ಡಿಸಿಷನ್ ಎಂತಂದ್ರೆ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ವಿಂಗ್,
ಇದು ಲೋನ್ ಅಮೌಂಟ್ ಇದು ಲೋನ್ ಅಮೌಂಟ್ ತುಂಬಕಾಗಿದ್ರಿಂದ ಅವರು ಅಂತ ಡಿಸಿಷನ್ ತಗೊಂಡು 2020 ರಲ್ಲಿ ಆಗಂತ ಪ್ರೊಸೆಸ್ ಸರ್ ಆಯ್ತು ಈ ಪೂರ್ತಿ ಆಗಿದೆ 100% ಸರ್ ಸ್ಕೀಮ್ ಯಾವಾಗ ಅವಾಗ ನಾವು ಏನು ತೀರ್ಮಾನ ಆಗಿತ್ತು ಹಿಂದ ಅವಾಗ ನಾವು ಶಾಸಕರು ಎಲ್ಲರಿದ್ದೆವು ಹಾ ಅವಾಗ ಏನು ತೀರ್ಮಾನ ಆಗಿತ್ತು 24/7 ಇದನ್ನ ಜಾರಿಗೆ ಬಂದ ನಂತರ ಇವು ಎಲ್ಲಾ ವಿಷಯಗಳು ಸರ್ ಜಾರಿಗೆ ಬಂದ ಪರ್ತಾ ಹೇಳಿ ಸರ್ ಯಾಕಂದ್ರೆ ಸರ್ ಯಾವಾಗಲೂ ನನಗೆ ನಾನು ಬಂದಾಗ 13 ನಿಂತ್ರ ನಂದು ಏನು ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಯ್ತು ಟ್ರಯಲ್ ಅಂಡ್ ಎರರ್ ನಗೆ 18 19 ನಿಂತ್ರ ನನ್ನ ಫ್ಲಾಟ್ ರೇಟ್ ಇತ್ತು 2020 ನಿಂತ್ರ ಫ್ಲಾಟ್ ರೇಟ್ ನಿಂತ್ರ ನನ್ನ ವಾಲ್ಯೂಮೆಟ್ರಿಕ್ ರೀಡಿಂಗ್ ಬಂದಾ ಮೇಡ್ಕೊಂಡು ಇಲ್ಲಿವರೆಗೆ 5 ಕೋಟಿ 88 ಲಕ್ಷ ನನ್ನ ಕಟವಾಗಿ ಇದೆ ಸರ್ ಬೃಹತ್ ಲೋನ್ ಅದಾಲತ್ನಲ್ಲಿ न्यायाधीश ಅದಾಗಿ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಚರ್ಚೆ ಆಗಿಲ್ಲ ಬೃಹತ್ ಅಲಸ್ತ ಅವತ್ತಿಗೆ ಎಲ್ಲಿ ಕ್ಲೋಸ್ ಆಗಿದೆ ಅದರ ಮುಂದಿನ ನಮ್ಗೆ ಯಾವ ತರ ಮಾಹಿತಿ ಬಂದಿಲ್ಲ.